प्रथमतः मी दैनिक प्रभात यांना कामेरी ग्रामपंचायत सरपंच व आपशिंगेगण व अंगापूर विभाग व कराड उत्तर या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। अतिशय सुंदर प्रकारे काम आहे आणि अशाच पद्धतीचं इथून पुढेही त्यांचं काम चालावं यासाठी मी शुभेच्छा देतो। व राजेप्रस्थान जिल्हा अध्यक्ष म्हणून व छत्रपती उदनराजे यांच्याकडून व आदरणीय माननीय सुनील काटकर साहेब यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। दोन शब्द थांबतो। मी विक्रम हनुमंत घोरपडे, डायरेक्टर खाटावमान ॲग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि मनोज घोरपडेंचे लहान भाऊ। आज खरं तर प्रभातचे दत्ता शेठ आमच्या भागात आहेत। प्रभातचं चांगलं सहकार्य, राजकीय असेल, सामाजिक बातम्या देण्याच्याबद्दल वगैरे चांगलं सहकार्य आजपर्यंत राहिलेलं आहे आणि मनोजदादांच्या पाठीमागं प्रभातचा चांगला हात आहे आणि ह्यामुळं मी त्यांना बी आज वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझं नाव दिलीप दोंडीराम मोरे, राहणार गणेशवाडी, पोस्ट नागठाणे, तालुका, जिल्हा सातारा। मी ग्रामपंचायतीचा माजी सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष आहे। प्रभातचं खरोखर पत्रकारिता ही निर्भीडपणे आणि चांगल्या पद्धतीनं आज आमच्या गावागावात पोचलेली आहे आणि असंच निर्भीडपणे त्यांच्याकडून कार्य व्हावं एवढ्या मी परत शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय श्रीराम। मी धनंजय कुलकर्णी, माननीय श्रीकांत कात्रे, दैनिक प्रभातचे संपादक, आमचे फार जुने स्नेही आहेत आणि प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला दैनिक प्रभाततर्फे आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि ते सगळ्या आमच्या कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहून आम्हाला ते सहकार्य करतात आणि शुभेच्छा देतात। त्याबद्दल दैनिक प्रभातचे आणि श्रीकांत कात्रेंचे मी आभार मानतो। जय हिंद। माझं नाव राजेंद्र मोठराव गाडगे, मी सेवानिवृत्त आहे, पी आय म्हणून रिटायर्ड झालो, इन्स्पेक्टर म्हणून कोल्हापूरवरून आणि साताऱ्यात राहायला आहे। दत्ता माझा मित्र, त्याने आमंत्रित केलेलं आहे, दत्ता गाडगे। शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। पेपर जेव्हा वर्धापनापर्यंत झाला तेव्हापासून पेपर माझ्या चालू आहे आणि आमच्या घरात आमच्या पवनात वर्धा हा पेपर चालवतो। नमस्कार, मी जवानमल जैन, हे जिनेंद्र गुगळे, जैन सोशल ग्रुप सातारा, आणि मी महाराष्ट्र रिजन जैन सोशल ग्रुप जीवदा कमिटीचा चेअरमॅन आहे। हे आपलं प्रभात डिजिटल, ह्या डिजिटल प्रभातीसुद्धा आम्ही आमच्या ग्रुपकडनं आणि इंडिव्हिज्युअलसुद्धा शुभेच्छा देतो। पुढील वाटचाल आमची शुभेच्छा।